नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, खडकी कॅन्टोनमेंट हद्दीमध्ये काल दर्गा वसाहतीमध्ये एक पेशंट आढळलेला होता जो कोरोना पॉझिटिव्ह आहे। त्यांच्या फॅमिली मेंबरपैकी 10 जणांचे सॅम्पल काल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते। आज त्यांचा अहवाल आलेला आहे। त्या 10 जणांपैकी 2 व्यक्ती या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे। त्यामुळे खडकी कॅन्टोनमेंट एरियामध्ये कोरोना पेशंटची जी संख्या आहे ही 16 झालेली आहे। मित्रांनो, दिवसेंदिवस आपल्या खडकी भागातील पेशंट वाढत आहेत आणि ही खरं तर काळजीची गोष्ट आहे। सर्वांनी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे। आज खडकीमध्ये जी कोरोनाची जी संख्या झालेली आहे ही 16 झालेली आहे। यापुढे सुद्धा आता कॅन्टोनमेंट बोर्ड ही संपूर्ण चाळीतील लोकांच्या जे ते घरातील दर्गा वसाहतील आत्ते जे पेशंट आहेत त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे नमुने तपासण्याची शक्यता आहे। त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कॉन्टॅक्ट शोधून त्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता खरं तर काळजी करण्याची आपल्याला जास्त गरज आहे। अशा पद्धतीने जर पेशंट वाढू लागले तर आपल्या भागातील लॉकडाऊन हा लवकर उघडला जाणार नाही। अजून निर्बंध घातले जातील, अजून कडक निर्बंध आपल्यावर येऊ शकतात। यासाठी माझी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे, ज्या प्रमाणे प्रशासन आपल्याला सांगत आहे, बोर्ड प्रशासन सांगत आहे, त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा जी आहे ती आपल्याला जी सांगत आहे, त्याप्रमाणे आपण घरात राहणं गरजेचं आहे। गरजेशिवाय बाहेर पडू नका। आजही बाजारातले जे चित्र आहे ते काही चांगलं नाही आहे। लोक खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आहे। अन्नधान्य लागतायत हे खरं आहे, गरजेच्या वस्तू लागतायत हे खरं आहे। मात्र आम्ही मोठ्या ज्यावेळेस दुकानांमध्ये तपासणी केली, ज्यावेळेस आम्ही साईडला थांबवून ग्राहक काय खरेदी करतायत याकडे लक्ष दिलं, तर त्यामध्ये अनेक जण मॅगी, पास्ता, बिस्किट्स अशा पद्धतीचे पदार्थ, पाणीपुरी यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात खरेदी करताना दिसलेले आहे। आपण गहू, तांदूळ, डाळी, तेल ह्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत याच खरेदी करण्यासाठी बाहेर पडा। जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेर पडू नका, कारण की त्याच्याबरोबर कदाचित कोरोना आपल्या घरात येईल। मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीचं जर आपण पालन केलं तर मात्र आपण ह्या रोगापासून मुक्ती मिळू शकते। आपल्याला, आपलाही खडकी, आपलं पुणे आणि आपला महाराष्ट्र आणि आपला देश यामुळे सुरक्षित राहू शकतो। यासाठी सर्वांनी जे नियम सांगितलेले आहेत, सर्वांनी जे नियम पाळायचे आहेत, मास्क लावणे गरजेचे आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे स्वच्छता, हात वारंवार धुणे, साबणाने वारंवार हात धुणे गरजेचे आहे। माझ्या मागे तुम्ही जे बघताय हे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे। या वॉर्डामध्ये मागच्या साईडला जो वॉर्ड आहे या ठिकाणी कोरोनाचे जे पेशंट्स आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत, त्यांना या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। आपल्यापैकी कोणावर ही वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, प्रशासनाने जे गोष्टी सांगितलेल्या आहेत, कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन वारंवार जे काही सांगत आहे हे ऐकणं गरजेचं आहे। धोक्याची घंटा वाजलेली आहे, कारण की आपण पाटील इस्टेटचं उदाहरण पाहिलेलं आहे, धारावीचं उदाहरण पाहिलेलं आहे। स्लममध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराचा फैलाव खूप लवकर होतो। त्याचं कारणही तसं आहे, घरं झोपड्या जवळजवळ असतात, एकमेकांना लागून असतात, एका घरामध्ये 8-8, 10-10 माणसं असतात। उन्हाळा वाढत आहे त्यामुळे लोकांना घरात बसणं शक्य होत नाही हेही माहीत आहे। लोक बाहेर येऊन बसतायत, पोलीस यंत्रणा त्यांना घरात बसायला लावतीये। उन्हाच्या त्रासामुळे हे लोक घराच्या बाहेर बसतात हे खरं असलं तरी जीव सर्वांना महत्वाचा आहे। आजार सगळ्यांना, हा आजारापासून मुक्तता मिळवणं ही आपली प्राथमिक गरज आहे। या सर्व गरजा ओळखून आपण शक्य तितक्या वेळ घरात राहणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आपण कोरोनावर मात करू शकतो। आज आपल्या पेशंटची संख्या ही 16 झालेली आहे, ही एक धोक्याची घंटा आहे। जर या ठिकाणी स्प्रेड वाढला तर मात्र हा आकडा खूप धोकादायक ठरू शकतो। मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट्स आणि बातम्या मी आमचं चॅनल बातमी.in यावर देत राहत आहे। आपण माझं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त हे अपडेट आपले फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल या सोशल मीडियावर शेअर करा, त्यामुळे ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राइब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन वाजवा, त्यामुळे आम्ही जे अपडेट टाकतो हे तुम्हाला ताबडतोब अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.